अध्यक्ष महोदय, विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती हा संप दीर्घकाळ चाललेला आहे आणि त्याच्या पाठीमागचं प्रमुख मागण्या पगार वाढ होती, त्याच्या बरोबरीनं होतं त्यांच्या वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती. आपण उत्तरामध्ये असं म्हटलंय की ही जसा निधी उपलब्ध होईल तशी देण्यात येतील, तर यासाठीची एक स्थायी स्वरूपाची व्यवस्था, वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती आणि वेतन वाढ म्हणजे ठराविक मुदतीनं सातत्यानं झाली पाहिजे, या प्रमुख मागण्यांच्या वरती विलीनीकरणाची मागणी ही त्यांची ठाम आहे आणि त्यामुळे या संदर्भामध्ये शासन या महामंडळाला या दृष्टिकोनातून भाग पाडणार आहे का? त्यांचं वेतन जे नियमित होत नव्हतं आणि त्यांची प्रमुख मागणी होती, शासन राज्य शासनाने जबाबदारी घेतलेली आहे की 10 तारखेच्या आतमध्ये त्यांचं वेतन केलं जाईल. गेले 2 वर्ष एसटीच्या उत्पन्नामध्ये प्रचंड मोठा नुकसान झालेलं आहे, 12,000 कोटीचा संचित तोटा असताना या वर्षी आत्ता ह्या संपामुळे जवळपास आम्ही 650 कोटीचं नुकसान आता आमचं आत्ता झालेलं आहे. तरी देखील जो कराराचा जो भाग आहे तो सगळा आम्ही पूर्ण केलेला आहे. वैद्यकीय बिलांचा जो विषय आहे याच्या बाबतीमध्ये निधीची मागणी झालेली आहे, निधीची पूर्तता झाली की ताबडतोब त्यांच्या बिलांचा विषय प्रायोरिटीवरती घेतला जाईल. मगाच्या उत्तरामध्येच मी सांगितलं की त्या बाबतीत सरकार सकारात्मक.